नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, एका गावातील एका घरात पती पत्नी राहायचे। ते दोघेही नेहमी दुखी असायचे। त्यांच्या आयुष्यातील समस्या या संपतच नव्हत्या। त्यांना असे वाटायचे की त्यांच्या आयुष्यात सुख कधी येणार। त्यांनी देवाची पूजा केली, अनेक मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडले, पण त्यांना सकारात्मक फळ मिळत नव्हते। एके दिवशी ते आपल्या गावातील एका प्रसिद्ध संताकडे गेले। त्या दोघांनी संताला आपल्या समस्या सांगितल्या। त्यांच्या समस्या ऐकताच ते संत अचानक उठले आणि आपल्या खोलीत गेले। तिथे त्यांनी एक खांब पकडला आणि जोर जोराने ओरडू लागले। त्यांचा आवाज ऐकून गावातील सगळे लोक जमा झाली। त्यांनी संताला काय म्हणून विचारले। संत म्हणाले, हा खांब मला सोडत नाही, मी काय करू। त्यांचे बोलणे ऐकून सगळे लोक हैराण झाले। त्यांना वाटले की एक बुद्धिमान संत मूर्खाप्रमाणे का बोलत आहे। सगळे म्हणाले, खांबाने तुम्हाला नाही तर तुम्ही खांबाला पकडले आहे। त्यावर ते संत म्हणाले, बरोबर आहे, मला हेच समजून सांगायचे होते। सुख दुःख आपल्या सवयी आहेत। आपण दुःखी राहण्याच्या सवयीला पकडले आहे। जोपर्यंत आपण या सवयीला सोडत नाही तोपर्यंत आपण सुखी राहू शकणार नाहीत। त्या दाम्पत्याला ही बाब लक्षात आली। आता त्यांनी ठरवले की यापुढे सकारात्मक मार्गानेच आयुष्य जगायचे। त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातील दुःख निघून गेले। मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि सकारात्मक गोष्टींचा अवलंब केला पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद मित्रांनो। श्री स्वामी समर्थ।